भारत आता सर्व शेतकऱ्यांना कॉटन गुरुचा सादर नमन. 2023 वर्ष सुरू झालेलं आहे. आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कापूस अजून साठवून ठेवलेला आहे. याच्यासाठी आमची तुम्हाला एकच विनंती आहे की जे पण तुम्ही कापूस साठवला आहे, जसं पण तुम्ही साठवला आहे, घरामध्ये छतावर किंवा गोडाऊनमध्ये वेअरहाऊसमध्ये कुठेतरी तुम्ही साठवलं असेल तेव्हा कापूस, तेव्हा त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या की तिथे कुठेही इलेक्ट्रिसिटी व्हायला नको. जर इलेक्ट्रिक कनेक्शन आहे तर ते चालू राहायला नको, ते तुम्ही बंद करून ठेवा. आणि लूज वायर कुठे पण असतील ते त्यांना कापूस पासून दूर ठेवा, नाही तर ते जळू शकते. कुठेही शॉर्ट सर्किट झाला तर तुमचा पूर्ण कापूस नाश होऊ शकते. अजून 2 दिवस अगोदरच आमचा एका ओळखी जे आमचे जाणीवचे शेतकरी होते त्यांच्या गावामध्ये असा एक फायर झाला आणि त्याचा सगळं कापूस जळून गेला. तर असं तुमच्यासाठी व्हायला नको. आणि इन्शुरन्स कंपनी इथे तुम्हाला काही मुआवजा देणार नाही, कारण की जर इलेक्ट्रिसिटीचा शॉर्ट सर्किट आहे तर तिथे कापूस ठेवायला नको पाहिजे होता असं ते सांगत आहे. तर हे तुम्ही लक्ष ठेवा. दुसरं, कापूसमध्ये कुठेही कोणते किडे नाही आहेत ते तुम्ही बघून घ्या. कापूस जास्त ओला नाही आहे ते तुम्ही बघा, नाही तर तुमचा कापूसचा ग्रेड खाली जाणार, ते ग्रेड खराब होऊन जाते आणि तुम्हाला भाव मिळणार नाही. ते जेव्हा पण तुम्हाला कापूस विकायचा असेल तर तेपर्यंत तुम्ही कापूस बरोबर साठवून ठेवा, त्याला सेफ साठवून ठेवा. आणि इलेक्ट्रिसिटी आणि किडे मकोडे आणि पाणी याच्यापासून तुम्ही कापसाला दूर ठेवा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे. नवीन वर्षासाठी आप सर्वांनी ऑल इंडिया कॉटन FPO असोसिएशनचा प्रेसिडेंट आणि कोऑर्डिनेटर म्हणून मनीष दादासा साधन शुभ मंगल कापूस.